नागपूर शहर पुलिसचे क्राईम ब्रांचचे अँटी नार्कोटिक सेलनी काल एक रात्री मोठी कारवाई केलेली आहे आणि त्यामध्ये दोन आरोपी आम्हाला मिळालेले आहे ज्यांच्याकडून अंदाजाने 1 किलो 900 ग्राम MD हे जप्त करण्यात आलेली आहे. NDPS ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेली आहे. या केसमध्ये एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम तयार करण्यात आलेली आहे आणि त्या आरोपीकडून सर्व जे फॉरवर्ड लिंकेजेस आणि बॅकवर्ड लिंकेजेस होते म्हणजे जे कुठून आणत होते आणि कुठेपर्यंत याचे डिस्ट्रीब्युशन नेटवर्क काय होता याचे पूर्ण तपास करण्यात येईल. सध्याची परिस्थितीत तपास अत्यंत प्राथमिक स्टेजवर आहे. फक्त आम्ही एवढेच सांगू की हे मोठी कारवाई आहे आणि खरा होली फेस्टिवल जे येत आहे त्या अनुषंगाने आम्ही आमचे सर्व पथकांना सतर्क केले होते आणि होली निमित्ताने इतकी मोठा साठा नागपूर परिसरात येत होता ही खरी गोष्टी आहे. आता याचे मध्ये आणखी आरोपी निष्पन्न होईल. काही लोकांचे नाव पण निष्पन्न झालेली आहे. त्यांना अटक करून पूर्ण सखोल तपास यामध्ये सुरू करण्यात सांगितले. तपास अत्यंत प्राथमिक स्टेजवर आहे. यामध्ये कोणाकडून ते आणत होते, कोणापर्यंत ते पोहोचवत होते, कोणकोण त्यांचे कस्टमर्स होते ते सर्व तपास करण्यात येत आहे. यामध्ये जे NDPS पथक यांनी उत्तम कामगिरी केलेली आहे ते पथकांना 2 लाख रुपयाचे रिवॉर्ड पोलीस दलांकडून घोषित करण्यात आलेली आहे. नाही, ते ऑपरेशन नॅर्को फ्लशआउट आम्ही पूर्वीच सांगितले होते की नॅर्कोटिक्स नागपूर शहराला नॅर्को फ्री करायचे आहे. त्याच अनुषंगाने भरपूर वेगवेगळे प्रकारे कारवाई करण्यात आली होती ज्यामध्ये कॉटपा ॲक्ट अंतर्गत शालेचे परिसरात तंबाखू मुक्त योजना किंवा जे खुल्या ठिकाणात ओपन प्लेसेसमध्ये कन्झम्पशन होतो त्यांचे विरुद्ध कारवाई, गांजाचे विरुद्ध कारवाई, ॲल्प्रेझोलमसारखे सायकोट्रॉपिक सबस्टेन्सेस आहे त्याचे विरुद्ध कारवाई, फार्मेसी शॉप्स हे शेड्यूल्ड ड्रग्स बिना परवाना बिना नियमाचे मॅन्डेटेड नॉर्म्सचे विरुद्ध विकणारे लोकांवर कारवाई, असे वेगवेगळे कारवाई सुरू आहे आणि त्याच अनुषंगाने ही एक MD मोठी कारवाई करण्यात आलेली आहे आणि अशा प्रकारचे कारवाई पुढच्या काळात पण सुरू राहील. हो, बरोबर आहे. ते पूर्ण जे डिस्ट्रीब्युशन रॅकेट आहे त्याचे एक पार्ट होते आणि काही वेगळे आरोपी त्यांना डिलिव्हर केले होते. इथून ते माल दुसऱ्यांकडे जात होता. हे सर्व ज्यामध्ये आरोपी आहे ते नाव निष्पन्न करण्यात आलेली आहे ऑलरेडी आणि त्यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. अंदाजन 1 किलो 900 ग्रामचे MD होता. प्राथमिक जे किंमत मार्केट प्राईस म्हणून म्हणता येईल ते अंदाजन 2 कोटीचे सुमारास असते.